कुपवाडमध्ये सागरमानेला ठार मारण्याचा प्रयत्न पिस्तूल रोखल्याप्रकरणी तपासात एकूण नऊ जणांना अटक कुपवाड पोलिसांची कारवाई कुपवाड शहरातील वाघमोड नगर येथे राहणाऱ्या सागरमाने यांच्यावर हल्ला करून पिस्तूल रोखून ठार मारण्याचा प्रयत्न चार दिवसांपूर्वी घडला आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रसार झालेल्या चौघांना कुपवाड पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी आष्टा येथे सापळा रचून अटक केली तर एका अल्पवयीन युवकाला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे अटक केलेल्यांमध्ये संशयित संदेश रामचंद्र घागरे वयवर्ष एकवीस किरण दादासाहेब कोंडिंकरे वयवर्ष वीस अनिकेत दत्ता कदम वयवर्ष वीस तिघेही राहणार वाघमोडे नगर कुपवाड आणि प्रतीक शिवाजी कोळेकर वयवर्ष एकोणीस राहणार शरद नगर कुपवाड अशी अटक केलेल्यांची नावे होती कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाणे आणि मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रणील गिल्ला यांनी कसून तपास केल्यानंतर आणखीन पाच नावे निष्पन्न झाले यामध्ये किरण शंकर लोखंडे वयवर्ष तेवीस राहणार वाघमोड नगर कुपवाड सोनू उर्फ बापू हरी एडगे वयवर्ष अठ्ठावीस राहणार बामनोली सौरभ शहाजी मासाळ वयवर्ष चोवीस राहणार वाघमोड नगर कुपवाड दादासाहेब मारुती शेजाळ वयवर्ष सव्वीस वाघमोड नगर कुपवाड मलिक सलीम शेख वयवर्ष चोवीस राहणार दत्तनगर बामनोली अशी नावे आहेत फिर्यादी सागर राजाराम माने हा शहरातील दत्ता पाटोळे खून प्रकरणात त्यांची पत्नी वनिता पाटोळे यांच्या न्यायालयीन कामात मदत करतो याचा राग मनात धरून सागर माने याच्यावर सोमवारी आठ जुलै रोजी संशयित पाच जणांनी मिळून पिस्तूल रोखण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मदत केल्याप्रकरणी आणखीन चार जणांना अटक करून न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे Bureau Report SBN Marathi Cook